सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसाला खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज असते. महाविकास आघाडी सरकारचा भोंगळ व भ्रष्टाचारी कारभार विविध माध्यमातून समोर येत आहे. नुकत्याच म्हाडाच्या परीक्षा तोंडावर असताना सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या वाटेवर असताना अवघ्या काही तास आधी मध्यरात्री आघाडी सरकारमधील मंत्री पुढे ढकलण्याची घोषणा करतात. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरून परत फिरण्यास सांगतात. ही बाब अतिशय लज्जास्पद असून गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना देशोधडीला लावणारी आहे. याआधी आरोग्य भरतीच्या बाबतीत असाच गोंधळ झाला होता. या अंदाधुंद निर्णयाच्या विरोधात दिनांक 13/12/2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर MPSC समन्वय समितीच्या वतीने काही विद्यार्थ्यांनी निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदवला. समन्वय समिती बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. हे निवेदन महाविकास आघाडी सरकार भ्रष्ट मार्गाने जाऊन बेरोजगारांच्या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी या ठिकाणी खेळत असल्याचं चित्र आज या बेरोजगार मुलांच्या मनामध्ये निर्माण झालं आहे. मागे आरोग्य विभागाच्या भरतीचा घोटाळा थेट मंत्रालयात सहसंचालकपर्यंत जाऊन पोहोचला, त्यांना अटक झाली. आरोग्य विभागाच्या MPSC परीक्षा 2-3 वेळा रद्द केल्या गेल्या. लोणकर नावाच्या तहसीलदार म्हणून नियुक्त झालेल्या मुलाला नियुक्ती न मिळाली, त्यांनी पुण्यामध्ये आत्महत्या केली. आज म्हाडाची काल परवाची मध्यरात्री 2 या राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करून सांगतात की परीक्षा रद्द करण्यात येत आहे, पुढे घेण्यात येईल आणि कोणीही परीक्षा केंद्रावर जाऊ नये. नोकर भरतीमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये जो भ्रष्टाचार झाला तो अख्ख्या महाराष्ट्रासमोर असताना म्हाडाच्या परीक्षांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार उघडकीस त्या कंपनीच्या डायरेक्टरच्या बेशिस्त कारभारामुळं, पोलिसांच्या सतर्कतेमुळं व MPSC समन्वय समितीच्या सूचनेनुसार राज्यामध्ये भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी असतानासुद्धा राज्याचे मुख्यमंत्री या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत. राज्याचे आरोग्यमंत्रीसुद्धा या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाहीत. तर या मंत्र्यांनी यांना राज्याचा कारभार सांभाळता येत नसेल तर यांनी स्पष्ट राजीनामा द्यावा. आणि इतर जी विद्यार्थ्यांची मूलभूत मागणी आहे की या परीक्षा MPSC मार्फत झाल्या पाहिजेत, शिक्षण परिषदेत किंवा TCS मार्फत झाल्या पाहिजेत, या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे सरकारने लक्ष वेधावं. अन्यथा विद्यार्थी राज्यभर मोठ्या संख्येने आंदोलन करतील आणि तो आंदोलन सरकारला न परवडणार. यावेळी सदर विद्यार्थ्यांनी भाजपा प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार विजयराज शिंदे यांना फोनद्वारे माहिती दिली. यावेळी तातडीने माजी आमदार विजयराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकारी S. Ramamurthy यांची भेट घेऊन सरकारच्या या निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच समन्वय समितीच्या वतीने मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केले. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.